म्हशीचं गाव अशी या गावाची दूध उत्पादनातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल. ग्रामीण भागातील अर्थकरण हे पैशावर अवलंबून असते, परंतु खामखेड या गावाचे अर्थकरण हे दूध उत्पादनावर अवलंबून आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा या गावाची ओळख म्हशीचे गाव म्हणून आहे. हतनूर धरणाच्या बॅकवॉटर मध्ये या गावातील नागरिकांची शेत जमीन गेली, त्यामुळे या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी पर्याय नव्हता, म्हणून खामखेडा गावातील नागरिक दूध उत्पादनाकडे वळले. या गावाची लोकसंख्या 1200, या लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी या गावामध्ये पाळल्या जातात. या गावातील एका कुटुंबात 20 ते 25 म्हशी आहेत. एक म्हैस दररोज 10 ते 12 लिटर दूध देते. या दुधाच्या उत्पादनातून गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. याचबरोबर म्हशीपालनबरोबर कोंबड्याही या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या दुधाची विक्री मुक्ताईनगर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात व परराज्यातही केली जाते. खामखेडा या गावाची कहाणी निश्चितच अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, जळगाव. खामखेडा वाय आमच्या गावात 1200 लोकसंख्या आहे, आणि लोकसंख्येपेक्षा म्हशीचा जास्त आहे. आणि म्हशी असल्यामुळे शेती आपला व्यवसाय नसल्यामुळे, दुसरा उद्योगधंदा नसल्यामुळे म्हशीचं पालन करतात, आणि त्याच्यामुळे आमचं दूध मुक्ताईनगर येथे जाते. आणि ते दादाजी कुठल्या जातीच्या म्हशी बनायच्या? हिच्यात मुरा जातीच्या म्हशी. आणि एका म्हशीची काय किंमत असते बाजारामध्ये? 80 ते 85 हजार रुपये. एक म्हैस किती पेयते? एक म्हैस 80 ते 85 हजार रुपये किंमत. किती देते दादा? 6-7 लिटर एका टाइम दुधाचा 8.30 रुपये पेयते. त्या फॅटप्रमाणे पैसे भेट मिळतात आम्हाला. पूर्ण गावातून किती लिटर दूध जातो मार्केटमध्ये? 1000 ते 1200 लिटर दूध जातं एका टाईमला गावातून. सकाळी संध्याकाळी किती जातो? सकाळी संध्याकाळी म्हणजे जवळपास 2400-2500 लिटर पूर्ण गावातून. हा, पूर्ण गावातून. नारायण गवते. आमच्या गावामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी आहे. आणि काही दूध गावामध्ये डेअरी दिल्या जाते, काही बाहेर जाते मुक्ताईनगर. काही लोक तिकडे दूध मोठ्यांना डेऱ्यापर्यंत पोहोचवता. आणि आमच्या गावातील म्हशी नदीकाठी चरायला जातात. गावातील काही जमीन नदीपात्रात गेल्यामुळे ते लोक म्हशीचा उद्योग करतात. बस आपल्या डेअरीवरती दररोज सकाळ संध्याकाळ 150-150 लिटर दूध येते. काय भावाने घेतो आपण? काय आपण जे फेडरेशनला भाव चालू असतो त्याच्यानुसार दूध खरेदी करतो, ते दूध पुढे पाठवतो. याच्यामध्ये फॅट वगैरे कसं असतं? याच्यामध्ये फॅट काढून ते दूध आपण खरेदी करतो. मासोळे. काय नाव दादा तुमचं? राजू रमेश मासोळे. कसा व्यवसाय आहे तुमचा, काय सांगाल या व्यवसायाबद्दल? आमचा व्यवसाय म्हशी व्यवसाय. आमची शेती धरणात गेली आहे, आणि आमची शेती म्हणजे दुसरा व्यवसाय करण्याकरता आम्ही म्हशीचा व्यवसाय करता. बा म्हशीचा व्यवसायावर आमचा दूध पालन व्यवसाय चालू असतो. याच्यावर अवलंबून करत राहतो. आम्हाला म्हणजे दुसरा व्यवसाय नाही आमच्याकडे. शेती नसल्यामुळे गावची संख्या 1200 आमच्या. माणसांच्या लोकसंख्येपेक्षा समजा म्हशी लोकसंख्या जास्त आमच्याकडे. म्हणजे 1-2-3-4 गाले लागतात. मग कुठून आणता हे चारे वगैरे? आपल्या शेतात ना. टंचाई नाही आहे ना चारे वगैरे? नाही भरपूर आहे. मग आता हे सर्व आले तुमच्याकडे काय खाल्लं पहिलं? हा, खाल्लं सकाळी उठाय पी 1 किलोभर तांदूळ बोल रोज. म्हणजे म्हशी बरोबर हा पण व्यवसाय आहे तुमचा? आणि संध्याकाळी? संध्याकाळी 2 टाइम कसता आहे सकाळी संध्याकाळी. किती कोंबड्या आहेत दादा? 50 साठी. पूर्ण गावामध्ये कसं आहे सर्वांकडे दिसत आहे. हा, ते आपल्याला इकत आणि अशी खरी खाऊ भेटतात.